प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य, ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। नमस्कार, मी गौरी कुबेर। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। बजरंग दलावर बंदी आणू या काँग्रेसच्या विधानानंतर फडणवीसांनी बजरंग दलाची पाठराखण केली आहे। जम्मूमध्ये लष्कराचे 5 जवान शहीद झाले आहेत। कुस्तीगीरांच्या आंदोलनाविषयी सौरव गांगुली यांनी आपलं मत व्यक्त केलंय। अवकाळी पाऊस काही राज्याची पाठ सोडत नाहीये। आपल्या प्रचार फेरीत चक्क पंतप्रधानांनी बॉलिवूड पटाचा उल्लेख केलाय आणि काँग्रेसला टोमणे मारले आहेत। मेरी कॉम नाही, आपलं राज्य वाचवण्यासाठी थेट पंतप्रधानांना साकडं घातलंय। तर शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याची अखेर झालीय। पवारांनी आपला राजीनामा मागे घेतलाय, त्याविषयी ऐकणार आहोत आजच्या चर्चेतल्या बातमीतनं। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। फडणवीसांनी केली बजरंग दलाची पाठराखण। कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार नाही, मात्र सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत। बजरंग दलावर बंदी घालणं कुणालाही शक्य नाही असं स्पष्ट मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। प्रभू श्रीराम आणि बजरंग बली यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवून द्या, विकासासाठी भाजपला एकहाती सत्ता द्या असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। फडणवीस म्हणाले आहेत, भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे देशात आणि कर्नाटकात विकासाचा आलेख उंचावलाय। देशाची अर्थव्यवस्था आता 11 वरून 5व्या स्थानावर पोहोचली आहे। घरकुल योजना, शौचालय, शुद्ध पाणी, वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत। देशाचं बजेट हे 48 लाख कोटींवर पोहोचलंय। काश्मीर खोऱ्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणून कुरापती करणाऱ्यांना सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून धडा शिकवलाय। कर्नाटकात HD कुमारस्वामी, सिद्धरामय्या यांचं सर्कस सरकार पाहिले, त्यामुळे आता काँग्रेस सत्तेवर येणार नाही। मात्र सिद्धरामय्या, DK शिवकुमार, MB पाटील आणि खरगे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे काँग्रेसची सत्ता आली तर ती अस्थिर असेल। काँग्रेसनं राम काल्पनिक पात्र असल्याचा दावा केलाय। राम सेतू तोडण्यास आक्षेप नसल्याचं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिलं होतं। मात्र श्रीराम बजरंग बली, हिंदुत्वासोबतच हिंदू संस्कृती आपली ओळख आहे, ती पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जागा दाखवून द्या असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलंय। जम्मूमध्ये पुन्हा जवानांच्या जीवावर बेतलंय। भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद। भारतीय लष्कराच्या वाहनावर पुन्हा एकदा हल्ला झालाय। दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनावर जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात ग्रेनेडचा हल्ला केलाय। या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत। या चकमकीत काही दहशतवाद्यांचा एक हातमा करण्यास जवानांना यश आलंय आणि भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे। मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत 20 एप्रिल रोजी अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता। या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते। या प्रकरणातल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याकरता 3 मे पासून अभियान राबवण्यात येत होतं। मात्र या ऑपरेशन दरम्यानच आणखी 5 जवानांचा जीव गेलाय। राजौरी जिल्ह्यातल्या कांडी भागातल्या केसरी हिल इथं दहशतवाद्यांचा गट लपला असल्याची माहिती जवानांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी हे सर्च ऑपरेशन राबवलं। आज जम्मूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसातच लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू होतं। राजौरी जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला। प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनीही गोळीबार केला आणि तसंच वाहनावर ग्रेनेड हल्लाही केला, त्यामुळे 2 जवान जागी शहीद झाले तर 4 जण जखमी झाले। जखमींना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून हेलिकॉप्टरनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे, परंतु 4 जखमींपैकी 3 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालाय, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा हा 5 वर गेलाय। 2021 ऑक्टोबर महिन्यातही लष्करानं राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्येही 5 जवान शहीद झाले होते। तसंच त्यानंतर पुन्हा राबवण्यात आलेल्या चकमकीत 4 जवान शहीद झाले होते। हे ऑपरेशन महिनाभर राबवण्यात आलं होतं।
परंतु एकही दहशतवाद्याला पकडण्यात आलेलं नव्हतं. त्यांना त्यांची लढाई लढू द्या, सौरव गांगुली यांचं कुस्तीगीरांच्या आंदोलनाबद्दल विधान. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांनी एका अल्पवयीन कुस्तीपटूसह एकूण 7 महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी करत असलेल्या देशातल्या आघाडीचे कुस्तीगीर 23 एप्रिल पासून जंतर मंतर इथं आंदोलन करतायत. या आंदोलनाला देश पातळीवरून पाठिंबा मिळतोय, पण अद्यापही क्रिकेट क्षेत्रात इतर अनेक मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला नाही. या प्रकरणावर BCCI माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना सौरव गांगुली म्हणाले आहेत, या विषयावर बोलण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, पण त्यांना त्यांची लढाई लढू द्या. तिथे काय होतंय हे मला खरंच माहित नाही, मी फक्त वर्तमानपत्रात वाचलंय. क्रीडा जगतात एक गोष्ट मला समजलीये की ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही त्याबद्दल बोलू नये. कुस्तीगीरांनी आपल्या भारतासाठी अनेक पदकं आणली आहेत, त्यामुळे हे लवकरच संपेल अशी आशा करतो. दरम्यान ब्रिजभूषण शरण सिंग यांना शिक्षा होत नसेल तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. आम्ही जिंकलेली सर्व पदकं आणि पुरस्कार सरकारला परत देण्यास तयार आहोत. आम्हाला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर या पदकांचा आणि पुरस्कारांचा तरी काय उपयोग, असा सवालही आंदोलक कुस्तीगीर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी उपस्थित केला होता. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या 3 महिला कुस्तीगीरांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली. ब्रिजभूषण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 तक्रारदारांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. याकडे सर्वोच्च न्यायालयानं लक्ष वेधलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर असला तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुस्तीगीरांनी स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं जे केलं त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केलेला नव्हता, परंतु सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आणि गुन्हा नोंदवण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आमच्यासाठी धक्का नाहीये. आमच्याकडे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून पुढली दिशा ठरवू, असं विनेश फोगाट म्हणाले. श्रोत्यांनो, आता काही वेगवान घडामोडी. राज्यात 2 दिवस झाले येलो अलर्ट, म्हणजेच हवामान विभागाचा इशारा आहे. हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिलाय. राज्यात 2 दिवस झाले येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. परभणी, लातूर, हिंगोली इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. अवकाळी पावसानं हवामानावरही प्रचंड परिणाम झालेला दिसतोय. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. या पावसानं विविध पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी त्रस्त झालेला आहे. आता गुगलही देणार ब्लूटिक. ट्विटर नंतर आता गुगल युजर्सना ब्लूटिक देण्याचा विचार करतय. गुगलनं जीमेल या खास सेवेसाठी ब्लूटिक ठेवण्याची घोषणा केली आहे. युजर्सची होणारी फसवणूक टाळण्यासाठी गुगलनं हे महत्वाचं पाऊल उचललंय. आता ईमेलवर ओळख पटवण्यासाठी किंवा स्कॅम आणि फ्रॉड जीमेलद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी ब्लूटिक देण्याचा गुगलचा विचार आहे. केरला स्टोरीची पंतप्रधानांकडून दखल. द केरला स्टोरी या सिनेमानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय. सुरुवातीला 32,000 मुलींची स्टोरी अशी टॅगलाईन मिरवणाऱ्या या चित्रपटावर प्रपोगंडा आणि खोट्या माहितीचा आरोप होताच त्यांनी टॅगलाईन बदलली आहे. पण आता मात्र प्रत्यक्ष पंतप्रधानांनी या चित्रपटाची दखल घेतली. कर्नाटक दौऱ्यात बल्लारी इथल्या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत, द केरला स्टोरी दहशतवाद्यांचं कुरूप सत्य दाखवतं. दहशतवाद्यांच्या सर्व योजनांचा पर्दाफाश करतं. चित्रपटाला विरोध करून काँग्रेस दहशतवाद्यांच्या पाठीशी उभी आहे. टीम इंडियाला एक नवा उत्कृष्ट विकेट कीपर मिळू शकतोय. महेंद्र सिंग धोनी म्हणजेच MS धोनी यांना सुमारे 3 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. त्यानंतर ऋषभ पंतला त्याचा उत्तराधिकारी म्हटलं जात होतं, मात्र त्याच्या अपघातामुळे त्याला मैदानापासून दूर जावं लागलं. पण या सगळ्यात स्टार प्लेअर जितेश शर्माची चांदीच होऊ शकते.
इंडियन प्रीमियर लीग 2023 16व्या हंगामात पंजाब किंग्सच्या जितेश शर्माच्या परफॉर्मन्सनं भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं लक्ष वेधून घेतलंय. रवी शास्त्रींनी वक्तव्य केलंय की मिडल ऑर्डरसाठी जितेश उत्तम खेळाडू आहे, त्याची विकेट किपिंग अप्रतिम असून तो पूर्णपणे निडर दिसतोय. माझ्या धगधगत्या मणिपूरला वाचवा, मेरी कॉमची भावनिक साथ. ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर आणि राज्यसभा खासदार मेरी कॉमनं आपल्या राज्याला वाचवा असं भावनिक ट्विट केलंय. बहुसंख्य मैतेई समाजाचा अनुसूचित जमाती म्हणजेच ST वर्गात समावेश करण्यावरून मेरी कॉमचं गृहराज्य मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होतोय, यासाठी तिनं देशाला मदतीसाठी आवाहन केलंय. माध्यमांशी बोलताना ती म्हणालीये की मला मणिपूरमधलं वातावरण चांगलं वाटत नाहीये, काल रात्रीपासूनच परिस्थिती बिकट झालेली आहे. मी राज्य आणि केंद्र सरकारला या परिस्थितीवर पावलं उचलण्याचं आणि राज्यात शांतता आणि सुरक्षा राखण्याचं आवाहन करते. आपल्या ट्विटमधून मेरीनं पंतप्रधानांकडे मदत मागितली. श्रोत्यांनो, आता वळूयात आजच्या चर्चेतल्या बातमीकडे. राजीनामा नाट्याचा अखेर झालाय शेवट, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पुन्हा असणार शरद पवारच. शरद पवार खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार की काय? मग त्याच्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे येणार? पक्षात सुप्रियाताई आणि अजितदादा असे दोन गट निर्माण होणार का? असे अनेक प्रश्न गेल्या 2-3 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अक्षरशः घोंगावत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आक्रोश आणि पवारांच्या राजीनाम्याला त्यांचा विरोध वाढत जात होता. अखेर पक्षांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा निर्णय आपण मान्य करू असं शरद पवार यांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला. काल 5 मे रोजी समितीची बैठक झाली आणि संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला असल्याचं स्पष्ट केलं. शरद पवार म्हणाले आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या आहेत. तसंच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखानं आवाहन केलं. देशभरातून विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सहकारी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती घेऊन आले. लोक माझे सांगाती हेच माझ्या परीनं प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचं गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलोय. मला माझ्या निर्णयावरून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करूनच मी पुन्हा एकदा अध्यक्षपदी राहावं या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतोय असं त्यांनी नमूद केलंय. पण आता या पत्रकार परिषदेनं सुद्धा अनेक नवे प्रश्न निर्माण केले. शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सोनिया दुहान आणि आमदार संग्राम जगताप ही यंग ब्रिगेड शरद पवारांच्या अगदी मागे बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र अजित पवारांची या पत्रकार परिषदेतली अनुपस्थिती यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. भाकरी फिरवण्याची गरज आहे असं विधान शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याचा संदर्भ देत त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्नही विचारण्यात आला. यावेळी पवार म्हणाले आहेत, मी फिरवायला निघालो होतो पण भाकरीच थांबली. श्रोत्यांनो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता युट्यूबवर देखील तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट स्वाती केतकर पंडित, गायत्री तौर. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.